शहर गुन्हे शाखेच्या पथकानं चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आणत सुमारे 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शहर गुन्हे शाखेकडून नुकत्याच चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. यामध्ये 2,42,000 मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे. श्रीनिवास नरेश नदाल वय 29 व्यवसाय मजुरी राहणार पंचमुखी हनुमान मंदिर जुना वेडी घरकुल आणि समीर उर्फ दादापीर मौलाली शेख वय वर्ष 30 व्यवसाय मजुरी राहणार विडी कामगार वसाहत चंदननगर खराडी यांना सोलापूर शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचा तपास केला असता त्यांनी विविध ठिकाणी घरपोडी मोटरसायकल चोरी मोबाईल चोरी अशा प्रकारच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. हे दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ते लहानपणापासूनच एकमेकांचे मित्र आहेत. मजा आणि मौज करण्यासाठी पैसे कमी पडल्यास ते एकत्रित येऊन चोऱ्या करतात ही त्यांची सवयच आहे. या कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या पथकानं सखोल तपास करून त्यांच्याकडून 7 गुन्हे उघडकीस आणले आणि एकूण 2,10,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.